पन्हाळगड म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतं ती म्हणजे पावनखिंडीची झालेली लढाई. पण ही लढाई सोडून या गडाला जवळजवळ 1300 वर्षांचा जुना इतिहास लाभला आहे. या इतिहासात या गडावर शिलाहार, आदिलशाह, यादव, मराठा, ब्रिटिश अशा वेगवेगळ्या राज्यकर्त्यांनी राज्य केलं. स्वतः छत्रपती शिवाजी महाराज या गडावर 500 दिवस वास्तव्याला होते. एवढा जुना इतिहास असूनही या गडावरच्या वास्तू अजून टिकून आहेत आणि गडावर वस्ती फार मोठ्या प्रमाणात आहे. कारण गडाचा एरियाच 350 एकर आहे. हॅलो फ्रॉम पन्हाळगड, वी आर रेडी फॉर आवर सफारी. आय बुक दिस ओपन जीप. वी गोना हॅव द राईड इन दिस अँड टेक अ टूर ऑफ किल्ले पन्हाळा. धान्याचे कोठार. नाउ वी गोना गो अँड टेक अ लुक ॲट इट. वाव, सक्त मनाई आहे. ऑल राईट, त्या ठिकाणी पूर्वी दरवाजा होता. त्या दरवाजाला तो पूर्वी चार दरवाजा असे पूर्वी पन्हाळगडाला तीन दिशेला तीन रस्ते होते. चार दरवाजा, तीन दरवाजा आणि वाघ दरवाजा. सध्या आपल्या गडावचे दोन मार्ग बंद झालेले आहेत. येण्या जाण्यासाठी एकच मार्ग राहिला, तो चार दरवाजा. तो चार दरवाजा ओपन कोणी केला गेला? जेव्हा म्हणजे पन्हाळगड ब्रिटिश लोक आले ना, तेव्हा ब्रिटिश लोकांची गाडी येण्यासाठी तो ब्रिटिश लोकांनी दरवाजा तोडून आपल्या गडावरती तिथून प्रवेश केला. तो ब्रिटिश लोकांचा दरवाजा किती साली तोडला गेला? 1844 साली ब्रिटिश लोकांनी हा दरवाजा तोडून आपल्या पन्हाळगड येण्यासाठी तिथे प्रवेश केला. त्यामुळे आता आपण गडावर गाडी घेऊन फिरू शकतो. तो समजा ब्रिटिश लोकांनी दरवाजे तोडले नसते तर आपल्याला इतर किल्ल्या सगळं गडाच्या पायथ्याची सांभाळ वरती चालत यावं लागलं असतं. तेव्हा आपल्याला गड असं वाटलं असतं. तो कुठे आहे? कुठे आपले किल्ले सुरुवात झालेले? हो का? म्हणजे महाराष्ट्राला एकमेव असं किल्ला आहे की गडाव गाडी फिरते ही पन्हाळा किल्ल्यावर. अच्छा. सध्या आपल्या गडाची उंची आहे समुद्र सपाटीपासून हे 3147 फूट उंच आहे. किल्ला आपला हाईटला कमी आहे तर क्षेत्रफळाला जास्त आहे. आपला किल्ला 350 ते 400 एकरच्या आसपास आपला किल्ला आहे. त्याच्यामध्ये आपले स्पॉट बसले आहेत, म्हणजे पॉईंट वेगवेगळे स्पॉट आहेत. तुम्ही बाकीच्या ठिकाणी गेलं तर तुम्हाला एका ठिकाणी सर्व असते. आपल्याकडे वेगवेगळे स्पॉट आहेत. त्या ठिकाणी आता आपण समोरची इमारत बघतो तर ह्या इमारतीचं नाव आहे अंबरखाना, किंवा आपण हिला धान्याची कोठार असं म्हटलं जातं. अंबरखाना इमारतीचं नाव पडण्याचं कारण म्हणजे हत्तीच्या पाठीवर अंबारी असते ना, तसा इमारतीचा पुढचा डिझाईन भाग अंबारीला दिसतो. त्यामुळे तिला अंबरखाना असं नाव पडले गेले. त्या इमारतीचं दुसरं नाव आहे धान्याची कोठारी. म्हणजे पूर्वी धान्य ठेवण्यासाठी 1903 कोठारी बांधलेली आहे. या 3 कोठारमध्ये धान्य ठेवलं जायचं. भात, उमरी आणि नाचरी असे 3 प्रकार ह्या ठिकाणी ठेवायचे. त्या 3 कोठारची पूर्वी नावे दिली गेली होती. ते नावे दिल्याचं कारण असं होतं की जी कोठार आहे ती कोठार सुरक्षित राहावं म्हणून साहित्य तडबंदी बनवत होते. आणि तडबंदी बांधतळी ही तडबंदी पडल्या झाली होती. म्हणजे चार पाच वेळा तडबंदी पडली गेली. या ठिकाणी तेव्हा राजा भोज होते गडावर. राजा भोज नेता म्हणजे संतांचा सल्ला घेतला तडबंदी बांधल्या पडत्या का. तर संतांनी कसं सांगलं होतं तर या इमारतीला मनुष्य माणसाचा बळी दिला पाहिजे तेव्हा साईची तडबंदी सुरक्षित राहील. या ठिकाणी जेवढे म्हणजे पुरी खेडेगाव होते, या खेडेगावातून राजाने दिंडी पेटवली तर या इमारतीला बळी द्यायला कोण तयार असता? मग त्या ठिकाणी कोण मनुष्य माणूस तयार झाला नाही. काही दिवस इमारती बांधण्याची थांबली गेली. काही दिवसांना एक लेडीज तयार झाली, तिचं नाव होतं जक्कूबाई तिरी. तिरीचं माझी बाई आहे. त्या बाईला तिचं नवऱ्याने वगैरे सोडली. ती बाई एकटी होती आणि ती बाई काही दिवसाची प्रेग्नंट बाई होती. त्या बाईने राजांच्या विषयाचं म्हणले की समजा ह्या इमारतीने बळी देतो तर माझी खट आहे. अतिने हट अशी मांडली होती की समजा मला मुलगा होऊन देईल किंवा मुलगी होऊन देईल, त्या इमारतीला माझ्या मुलांची नावे पाहिजे तर ह्या इमारतीने मी बळी देतो म्हणलेली. आता राजाबाईने अनेक खट मांडली होती की समजा मला मुलगा झाला तर माझ्या मुलगावर तुम्ही चांगल्या पद्धतीने वागणूक दिली पाहिजे. ती राजाबाईने हट मान्य करून काही दिवशी ती खोली होती. त्या खोलीमध्ये ते बाईला ठेवण्यात आली होती डिलिव्हरी होस्टवर. जेव्हा त्या बाईची डिलिव्हरी झाली तर चेक करायला दिले तर त्या बाईचं डॅडलं कसं होतं की त्या बाईला 2 जुळ्या मुली झाल्या. आता मुलीचं कड्या बाईने ह्या ठिकाणी बळी दिल्यामुळे त्या बाईच्या त्या मुलीची नावे ह्या इमारतीला पडलेले. तर पहिले नाव इमारतीने दिले गंगा, यमुना आणि सरस्वती अशी 3 नावे ह्या इमारतीला पडलेले. म्हणजे 3 कोटाला 3 नावे पडलेले. तेव्हा साईची तटबंदी ही सुरक्षित राहिली गेली. त्या ठिकाणी पूर्वीचे धान्य जे आणलं जायचं
ही पूरी कसं आता आपण गाडीतून धान्य असतो पूर्वी रेड्याच्या पाठीने धान्य आणायचे हे धान्य आणायची कुठून गळ्याच्या पायथ्याशी वरून धान्य आणायचे रेड्याच्या पाठीने आणि दोन्ही साईड तुम्हाला पाहायला दिसते त्या पाण्याचे लेवलचे रेडा होते तिथून धान्य वरती चढवलं जायचं आणि वरून धान्य सुट्टे वरतून धान्य पोत्यातून ठेवतो पूर्वी या ठिकाणी धान्य सुट्टे वरलं जायचं या ठिकाणी पूर्वी जे धान्य जे मावलं जायचं ते 25,000 खंडी एक खंडी म्हणजे 20 कोटी असे 5 लाख कोटी धान्य त्या इमारतीमध्ये मावलं जाईल त्याच्या लक्षात येतं सर ऍक्च्युली जी किल्ला जी बांधला म्हणजे सुरुवात जी केली किल्ल्याची ती राजा भोज सुरुवात केलेली 1052 मध्ये 1812 मध्ये किल्ला आपला पूर्ण तयार झाला शिवाजीराजे पन्हाळगड या चादुरी किल्ला आपला हा पूर्णपणे तयार होता राजा भोजनंतर काही माती मुस्लिम लोकांना म्हणजे आदिलशाही बांधलेले फक्त छत्रपती शिवाजीराजेंनी किल्ला हा जिंकल्यामुळे राजाच्या ताब्यामध्ये किल्ला हा राहिला फक्त राजाने किल्ला हा डेव्हलपमेंट केला आणि व्यवस्थित ठेवला गेला आता आपण जाऊन बघू शकतो यांच्या मागे बाजी किल्ला होता बाजी किल्ला म्हणजे किल्ल्यातला लहान किल्ला जेव्हा इंग्रज लोक गडावले ते इंग्रज लोक बाजी किल्ला तोडला गेला फक्त आपल्याला धान्याची पोटर बघायला भेटेल आपण बघून असतो सर्वात धान्याची मोठं पोटर आहे त्यावर दिसतो का तुम्हाला ते बाजी चित्र वगैरे आहे समाज होती ही पुढे खोली होती सध्या खोली पद्धतीची फक्त तडबंदी राहील कोणती ही का म्हणजे इथे खोली होती बाबा पहिला ती म्हणजे ती जी बाई ती भोजराजांच्या काळात होती का बाबा तिने एका संतांचा सल्ला घेतला होता ना हा ते काय होतं असं हा त्यावेळेस बरोबर मस्त पूर्णपणे दरवाजे बंद राहायचे कारण दरवाजे उघडू शकत नव्हते ना फुल धान्य दरवाजे उघडले तर सर्व धान्य बाहेर तांदळाचं कोठार आहे धान्य पडल्याचा प्रत्येक ब्लॉक मध्ये धान्य चेक करायचं किती आहे प्रतिबिंब तुम्हाला मार्क नाही या महिला मार्क आहे धान्य तर किती शिल्लक आहे त्याचं बांधकाम पूर्ण चुना गुण मातीने झालं पूर्वी काय होते ती मातीची आता डेव्हलपमेंट केलं तर काही धुरा वगैरे म्हणजे निर्माण सो दिस इज द go down for the greens wow yaar ite varthi jayche ka ha tuman jamin asal to jawan asal to tisra motor to ule jao khali jao ha road hai na wow याच्यावरून ते कळायचं त्यांना की किती आहे वरून बघायचं हा एक्झिट रोड आहे इथून बाहेर आलो आम्ही आणि हे एक कोठार आहे पूर्ण आय थिंक हे ज्वारीचं आहे का बाजरीचं आहे ते फर्स्ट वाला तांदळाचं होतं जे सगळ्यात मोठं होतं हे पण आहे की थिंक हे कसलं आहे कोणत्या धान्याचं होतं नाचणी ऑसम यार काय जबरदस्त बनवलेलं आहे हाय कोठार हे असे तीन कोठार आहेत कोठार आहे केवढा कोठार आहे जबरदस्त धान्य सुरक्षित बरोबर पाणी धान्य जपलं हे खंडक धान्याच रक्षण करण्यासाठी असे खड्डे त्यांना खंदक म्हणतात त्या खंदकांमध्ये पाणी मगर वगैरे असे हिंसक प्राणी ठेवायचे ज्यामुळे
जे शत्रू आहे ते आज जाऊ नाही शकत डायरेक्टली. आणि धान्य इज एव्हरीथिंग फॉर सेना, राईट? त्याच्यामुळे नाव लेट्स हेड टुवर्ड्स आवर नेक्स्ट पॉईंट. जेव्हा राजे पन्हाळगड सोडून विशाखाला गेले होते ना, तो मार्ग आपला आपलं उतरून बघायचं पायवाटी हा पॉइंट कुठला आहे? हा रस्ता आहे का तो? राजिनी नावाचे पडले गेले 12 जुलै 1660 मध्ये शिवरायजी पन्हाळगड सोडून विशाखाला गेले होते. जेव्हा म्हणजे आपल्या पन्हाळगडला सिद्धी जोहरचा वेढा पडला होता 1660 मध्ये, 4.25 महिन्याचा वेढा होता आपल्या पूर्ण गडाला. आणि आपल्या पूर्ण गडाला वेढा असल्यामुळे आपल्या पन्हाळगडाचं जे धान्याचे कोठार जे होतं ते धान्याच्या कोठार मधलं धान्य संपत आलं, कारण काल वेढा पडल्या म्हणून जे कांदे धान्य नव्हतं ते पूर्णपणे कमी झालं ना, त्यामुळे आपल्या सैनिक लोकांचं धान्य कमी पडू लागले. नंतर पुन्हा शिवाजीने विचार करावा की बापू तर पन्हाळगड सोडून जायला पाहिजे, दुसरा मार्ग कुठला नाही म्हणून शिवाजीने काय केलं, शिवाजींसारखा दिसणारा मनुष्य म्हणजे शिवाकाशी, ते शिवाकाशी सिद्धीच्या जाण्याचे भीतीशी जाण्यासाठी तयार झाले. त्यानंतर पुन्हा शिवाजीने त्यांना म्हणजे ट्रेनिंग वगैरे दिलं गेलं, चालणं बोलणं वगैरे शिकून शिकून एक दिवस आपल्या पन्हाळगडा फिरून तुमची फिरून मान झाली. तर आपली लोक त्यांना फसली गेले, राजे म्हणून मुजरा करू लागले. शिवाजीची खात्री पडली की आपले सैनिक लोक ओळखू शकले नाहीत, तर सिद्धीजवळचे सैनिक तर काय ओळखू शकणार आहेत. मग तिने एक तारीख फायनल करून त्या ठिकाणी 12 जुलैला तिथे इथून निवडला, रस्त्यावर निवडला. आणि त्यामार्गे त्या दिवशी तिथून 2 पालख्या तयार करून नकली शिवाजीला पहिल्या पालखीतून बसून 4 दरवाजा ज्या ठिकाणी मी टेक्स पोती घेतले ना त्या साईडला पटवून दिले. आणि दुसरी पालखी खरे शिवाजी बाजीप्रभू देशपांडे आणि थोडे सैनिक ह्या मार्गे विशाखाला निघाले. आपले नकली शिवाजी त्यांच्या तळाची बोलणी चालू झाली आणि 4 दरवाजे मध्ये. त्यानंतर पुन्हा नकली शिवाजी थोडासा भाषेमध्ये फरक पडला, शिवाजीने गडाच्या पायथ्याशी मारलं गेलं. आणि नंतर पुन्हा 2 हजार घोडदर घेऊन खरे शिवाजीचा पाठला केला विशाखगडकडे. तर विशाखगडच्या आगीत गोडकिंड नावाची खिंड होती. तर वीर बाजीप्रभू देशपांडे आपले सेनापती राजस्थानमध्ये राजे आता आपण इथे थांबलो गेलो तर आपण सगळी मागे जाणार, त्याच्यापेक्षा इथूनचा पुढचा प्रवास आहे की तुम्ही विशाखाला जा. जेव्हा तुम्ही विशाखाला पोचला तेव्हा मला 5 रुपये सलामी घ्या, तो पण मी खिंडी आढळून देतो. राजे विशाखाला पोचत तरी बाजीप्रभू देशपांडे खिंडीही लढत होते. आपले 400 माऊली मारले गेले तरी बाजीप्रभू देशपांडे हिंमत काही सोडली गेली नाही. जेव्हा राजेंद्र तोफेचा आवाज आला तेव्हा ते बाजीप्रभू देशपांडे ते खिंडीमध्ये मरण पावले. त्यांच्या रक्ताने खिंड पावन झाली म्हणजे तिला सध्या आपल्याला पावन खिंड नावाने ओळखतो. सध्या आपल्याला विशाखाला चालत जायचं म्हणलं ते 1.5 दिवस लागतो चालत जायला, आणि गाडीतून जायचं म्हणलं तर 3 तासाचा प्रवास आहे. तिथून आता आपण इथून 65 किलोमीटर पावन खिंड आहे, तिथून 10 किलोमीटर विशाखा आहे, टोटल 75 किलोमीटरचं अंतर आहे. आता आपण तिथे खाल्लं पायवाटी घेऊ शकतो. छत्रपती शिवाजी महाराज की.